महाराष्ट्रातील महिलांसाठी आरोग्य विभागाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांना समजाव्यात आणि त्याचा त्यांना फायदा घेता यावा म्हणून आजचा हा एपिसोड आपण करतो आहोत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नावाची योजना सुरू करण्यात आलेली असून ती योजना पात्र गरोदर मातांना पहिल्या जिवंत अपत्यासाठी रुपये 5,000 आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास रुपये 6,000 इतका लाभ त्या माध्यमातून देण्यात येतो. दुसरी योजना आहे जननी सुरक्षा योजना. ही योजना दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती मातांना शासकीय संस्था अथवा शासन मानांकित संस्थेत प्रसूती झाल्यानंतर आर्थिक लाभाच्या स्वरूपात दिली जाते. त्यानंतरची पुढची योजना येते जननी सुरक्षा कार्यक्रम. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमामध्ये गर्भवती व प्रसूतीपश्चात मातेसाठी व आजारी अर्भकासाठी विनामूल्य सुविधा दिल्या जातात. संस्थांतर्गत प्रसूती सेवा, सिझेरियन प्रसूती सेवा, चाचण्या, सोनोग्राफी, औषधोपचार, आहार व्यवस्था, रक्तपुरवठा आणि 102 क्रमांकावर टोल फ्री असलेली वाहन व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्यानंतरची पुढची योजना आहे लक्ष योजना. लक्ष योजनेच्या माध्यमातून प्रसूतीगृह आणि माता शस्त्रक्रियागृह यामध्ये गुणवत्तेची सुधारणा करण्यासाठी शासनाने वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. याशिवाय प्रसूतीवेळी व प्रसूतीपश्चात दिल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष योजना खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेली आहे आणि त्याचे परिणामही आता सध्या बघायला मिळतात. त्यानंतरची योजना आहे भरारी पथक योजना. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी विशेष करून माता व कुपोषित आजारी बालकांना भेटी देऊन आरोग्य तपासणी व नजीकच्या आरोग्य संस्थांमध्ये संदर्भित करणं यासाठी भरारी पथक योजना कार्यरत करण्यात आलेली आहे. पुढची योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सरकारी दवाखान्यात दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील सर्व गर्भवती मातांची तज्ज्ञामार्फत विशेष तपासणी केली जाते आणि त्यांना विशेष सहाय्य केलं जातं. त्यानंतरची योजना आहे गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना. नोंदणी केलेल्या गरोदर मातेच्या 4थ्या आठवड्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक स्थिती याबाबत बाळ एक वर्षाचे होईपर्यंत मार्गदर्शन केले जाते. यानंतर आहे माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना. राज्यातील 18 वर्षावरील महिला माता गरोदर स्त्रियांची सर्वांगीण तपासणी करणं आणि अशा सर्व लाभार्थ्यांची गरोदर मातांची तपासणी करून त्यांना सल्ला आणि सहाय्य देणं हे काम यामार्फत होतं. सुरक्षित मातृत्व आश्वासन अर्थात सुमन, माता आणि नवजात मृत्यू टाळणं, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, लक्ष, मातेशी परिपूर्ण प्रेम, आजारी नवजात बालकाची काळजी, लसीकरण, माता व नवजात बालकाची घरी घ्यावयाची काळजी या सगळ्या योजनांचा याच्यामध्ये समावेश आहे. PNDT कायदा अंमलबजावणी. राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंधक कायदा आहे. ज्या कायद्याच्या स्वरूपामध्ये अंमलबजावणी मोठ्या स्वरूपात आता सुरू झालेली असून याचा स्त्री आणि पुरुषांची संख्या योग्य राखण्यामध्ये मदत होते आहे. अॅनिमिया मुक्त भारत. बालके, किशोरवयीन मुले, मुली, प्रजननक्षम स्त्रिया व गर्भवती तसेच स्तनदा मातांवर उपचार करणं आणि प्रतिबंधात्मक लोहयुक्त गोळ्याचा पुरवठा करणं, जंतनाशक औषधे देणं तसेच हिमोग्लोबिनची तपासणी करणं हे या योजनेच्या अंतर्गत येतं. पुढची योजना आहे किशोरवयीन आरोग्य. किशोरवयीन मुलामुलींच्या प्रजनन व लैंगिक आरोग्य व इतर समस्यांविषयी समुपदेशन आणि जनजागृती यामार्फत केली जाते. त्यापुढचं आहे वात्सल्य योजना. वात्सल्य विशेष योजना जी आहे त्याच्यामध्ये गर्भार पणापूर्व व माता व 2 वर्षाच्या बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी वात्सल्य योजना राबवली जाते. माहेरघर योजना. माहेरघर योजनेमध्ये अतिदुर्गम भागातील माहेरघर योजना आहे आणि माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील आदिवासी व दुर्गम भागात संस्थात्मक प्रसूतीसाठी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मानव विकास कार्यक्रम. मानव विकास कार्यक्रमामध्ये 22 जिल्ह्यातील 125 तालुक्यामध्ये यामधील क वर्ग नगरपालिकामध्ये सुद्धा ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तज्ज्ञ डॉक्टर करून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील गरोदर महिलेला गरोदरपणातील 7व्या ते 9व्या महिन्यात बुडालेल्या मजुरीपोटी सुद्धा रुपये 2,000 आणि प्रसूतीपश्चात सुद्धा अनुदान 2,000 देण्यात येतं. मातृत्व अनुदान योजना.
गुरुदुर्मताची नियमित आरोग्य तपासणी, सुयोग्य आहार, गुरुदुर्पणात व नंतर विश्रांती मिळावी या दृष्टीने रुपये 400 आर्थिक लाभ व 400 पर्यंतची औषधे याच्यात दिली जातात. आणि शेवटची योजना आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम. लाभार्थीने स्वच्छने नियोजनपूर पद्धत अवलंबली आणि तसेच आपलं कुटुंब छोटं ठेवलं. जोडप्यांना त्यांच्या इच्छेनुसार हवी तेव्हा त्यांना आपत्ती प्राप्ती करता आली. तर या योजनेमार्फत छोट्या कुटुंबाची आणि सुखी कुटुंबाची संकल्पना राबवण्यासाठी शासनानं ही पण योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केलेली असून आरोग्य विभागाच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्त या सगळ्या योजना आपल्यासमोर मांडण्यात येत आहेत. ही योजना कशी वाटली, सगळ्या योजना पाहाव्यात, लाईक करावं, शेअर करावं. धन्यवाद.